सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल बाबत व जुन्या शहराबाबत पालकमंत्री यांना डॉक्टर अशोक उळंबे यांनी अकोला विमानतळावर दिले विविध मागणीचे निवेदन. रुग्णांच्या दुर्धर आजारासाठी तयार करण्यात आलेले परंतु गेल्या 3 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत सुसज्ज असलेले सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यात यावे, जेणेकरून अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील दुर्धर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना सोयीचे होईल. तसेच मनपा हद्दीतील पश्चिम विधानसभा व पूर्व विधानसभा क्षेत्रातून जाणारा व नॅशनल हायवे 6 ते डाबकी रोडला जोडणारा जुना शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या कॅनॉल रोडचे काम तात्काळ सुरू करावे, ज्यामुळे वाढत्या रहदारीवर नियंत्रण मिळून जुना शहर भागातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच कमला नेहरू नगर भाग क्रमांक 12 अनिकट येथील 1982 पासून झोपडपट्टी भागात राहणारे मनपाचा पूर्ण टॅक्स भरतायत, परंतु त्यांना इमला पावती मिळत असल्याने त्यांच्या पाल्यांना एज्युकेशन लोन घर कर्ज मिळत नाही. त्यांना जागेची मालकी हक्क मिळाल्यास त्यांना स्वाभिमानाने जगता येईल. या सर्व मागण्यांचे निवेदन आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अकोला आगमन प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र डॉक्टर अशोक उळंबे यांनी माजी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत दिले.